अजित दादांकडे गेलेला आहे. या सगळ्या घडामोडीमुळे मराठा आरक्षणाकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होईल असं वाटतंय का? घडामोडीशी नाही, सामाजिक आहे ही लढा, त्यामध्ये याच्याशी त्याचा काही संबंध येत आणि मराठा आरक्षण हा विषय वेगळा. सरकार कोणाचंही असेल तर मराठ्यात थोडी ताकद आहे की त्यांचं आरक्षण खेचून आणायचा आम्ही जाणवतो. पण आता जे आहे ते सर्वत्र जे आहे ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पक्ष, त्याच्यानंतर इलेक्शन, या गोष्टींवरती सरकार जास्त चर्चा करताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा जी आहे ती सरकारकडून होताना दिसत नाहीये. नाही आधी सुटण्याचं रूपांतर जर कायद्यात करायचं असतं तर विधानसभा लागते.
छगन भुजबळ यांनी नाभिक संघटनेला आवाहन केले की मराठ्यांची दाढी कटिंग करू नये, यावर काय सांगाल? जनरल मोटरचे कामगार हे 4 महिने उपोषण करूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. 2 वेळा तुम्ही जनरल मोटरच्या कामगारांना भेट दिली होती पण अद्याप त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आणि हजारो कामगारांचं कुटुंब देशदडूला लागलेलं आहे, यावर काय सांगाल? एकीकडे मराठा आरक्षणाचे मागणी आणि मराठा आरक्षण मिळतंय पण खाजगीकरण आणि कंत्राटीकरणावर सरकार भर देते, यावर याकडे कसे बघता? मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे 3 कोटीच्या वरती मराठा बांधव जो आहे तो पाठिंब्यासाठी आहे, मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मनात आहे का की निवडणूक लढवणार कोणती किंवा कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार किंवा कोणती निवडणूक लढवणार का? मनोज जरांगे पाटील त्यांच्या मनात काय काय सांगतात? मराठ्यांचं नाही,
सगळं मराठा स्वतःच्या लेकराच्या बाजूने आता श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो आजही स्वतःच्या मुलाच्या बाजूने तुला पक्षाच्या बाजूने ना नेत्याच्या बाजूने आज ते स्वतःच्या पूर्ण मोठा म्हणून तो संघर्ष करते पूर्ण मराठा समाज आहे त्यातला आहे 5.5 कोटी सगळा मराठा समाज सर धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज।